सीतामाता म्हणते, नाही नाही स्वामी, तुमच्या चरणापेक्षा माझे चरण अधिक सुंदर दिसतात. आता या दोघांचं भांडण लागलं बरं, असं नाही की त्यांचं भांडण होत नव्हतं. आणि पती पत्नीचं भांडण दर 15 दिवसानं 20 दिवसानं झालंच पाहिजे, त्याला कारण आहे. अगदी जास्त जर गोड खाल्लं तर डायबिटीस होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यात खारट आंबट तिखट तुरट सर्व आलं पाहिजे. अगदी नुसतं गोड गोड जर म्हटलं तर डायबिटीस झाला म्हणजे समजा. त्याच्यातून 15-20 दिवसातून एकदा कधीतरी भांडण झालंच पाहिजे, म्हणजे त्याच्यातून काय वाढतं, अधिक प्रेम वाढतं. म्हणून यांचंही कधी कधी भांडण होत होतं. सीतामाता म्हणते, नाही नाही स्वामी, तुमच्यापेक्षा माझे चरण अधिक सुंदर दिसतात. दोघांचं भांडण लागा. आता या वनवासामध्ये त्यांचं भांडण सोडवण्यासाठी कोण, लक्ष्मण भाऊजी होते. लक्ष्मण भाऊजी आले आणि त्यांना विचारताय दोघेचे दोघे, लक्ष्मणा सांग कोणाचे चरण अधिक सुंदर. आता लक्ष्मणाला तर दोघं आदरणीय आहे, कोणाची बाजू पकडावी हा थोडासा संशय निर्माण झाला. संशय निर्माण झाला बरोबर लक्ष्मणजींनी उत्तर दिलं, योग्य ते उत्तर दिलं. पहिल्यांदा प्रभूच्या चरणांकडे बोट दाखवलं आणि बोलताय, हा चरण सी ई चरण अच्छे. वा 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 वा, सीतामातेला इतका आनंद वाटला, वा लक्ष्मण भाऊजी माझी बाजू पकडली. लक्ष्मण भाऊजी म्हणतात, आई आनंदित होऊ नका, बाजू तुमची नाही. मग दादांना वाटलं, वा वा वा, माझा सक्का भाऊ आहे, माझ्या भावाने माझी बाजू पकडली. म्हणजे दादा तुम्ही आनंदित होऊ नका, हा यांनाही म्हणतो आनंदित होऊ नका, त्यांनाही म्हणतो आनंदित होऊ. मग नेमकी बाजू पकडली कोणाची? म्हणे दादा तुमचं व्याकरण कच्च दिसत वाटत, तेवढ्यासाठी तर दहावीचा पेपर नापास झाले तुम्ही. असं ना, ग्रामर हे पक्क पाहिजे. तेवढ्यासाठी लक्ष्मणजी सांगताय, मी काय क्रिया केली? म्हणजे क्रिया अशी केली, पहिल्यांदा माझ्या चरणाकडे बोट दाखवलं आणि काय म्हटलं, हा चरण सी ई चरण अच्छे. दादा जीवनामध्ये तुमचं आचरण चांगलं आहे म्हणून या चरणांना किंमत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या चरणामध्ये काही अद्भुत शक्ती आहे, संतांच्या चरणामध्ये अद्भुत शक्ती आहे, ती शक्ती आपल्या चरणांमध्ये नाही. आणि या चरणाची सेवा जर केली तर सर्व भावे दास झालू त्यांचं. सर्व भावाने आपण काय व्हायचंय, दास व्हायचंय. दास जर झाले तर तेची माझी हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. आणि जर अशी भक्ती करता करता मला जर काही थक भाग आला तर आता कोठे धावी मन, तुमचे चरण देखली भाग गेला क्षीण गेला अवघा आनंद. तेवढ्यासाठी भागलिया मद वाहतील कडी, त्यांची आणि जोडी सर्व सुख. तो भगवंत आमचे क्षीण भाग सर्व घालून टाकतो. मग एकच काम करा, आपल्या जीवनातली जेवढी संकटाची बाब असेल, संसारामधलं जेवढे संकट असेल, तेवढं संकट कोणाच्या चरणावरती ठेवा. तुका म्हणे घालू तयावरी भार, वा संसार देवा पायी, तिची माझी हित करी सतळ, जिने हा गोपाळ कृपा करी. विठोबारक माई गोबारक ऐका, येत्या 9/3/2024 शनिवार ते 16/3/2024 शनिवार या कालावधीमध्ये श्रीकष्ट भंजन देव हनुमान मंदिर सोनं सावखेडा बामणोद, कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल हनुमान मंदिर, त्या हनुमान मंदिरवरती श्रीमद तुलसी रामायण कथा या कथेचं आयोजन आहे. येणाऱ्या सर्व भाविकांची व्यवस्था केलेली आहे. उदाहरणदात्यांनी आपल्या भाविकांची सर्व व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची जेवणाची चहाची सर्व व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये काकडा हरिपाठ 2 टायमाची कथा कीर्तन हे सर्व आपण प्रोग्राम आखलेला आहे. म्हणून येणाऱ्या 9 तारखेला म्हणजे आता महाशिवरात्र झाली की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आपल्या सप्ताहाला सुरुवात होईल. म्हणून तेवढ्यासाठी कोणाला जर यायचं असेल तर आपला अंथरूण पांघरूण सोबत घेऊन या. तिथं येणाऱ्या भाविकांकडनं कोणतीच फी स्वीकारली जात नाही, विनामूल्य तुम्हाला तुम्ही या आणि तोही आनंद घ्या.
नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अयोध्या नगरीला श्रीराम श्रीमद तुलसी रामायण कथेचं आयोजन केलेलं आहे. अजून त्याची तारीख ठरली नाही, पण येणाऱ्या भाविकांची नोंद चाललेली आहे. म्हणून ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याकडे नोंद करायची आहे. तिथला जो काही फी असेल तो फी नंतर तुम्हाला सांगण्यात येईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले रे तुरे वेळे वाकडे वंदने पराजमा तो मेहित नाही उचारिला अधिकार द्या मुला पराजमा पराज महाराज तो मेहित कामणे जाले स्वराला कापाया बैठी पंढरीनाथ भगवान की जय. गेलो होतो म्हणजे काय लोक पाहिजे आपण लोक पाहिजे बसा बोला पंढरीनाथ भगवान की जय. उपेक्षु नको गुणवंता.